तर शरद पवार हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाला पोहोचलेले आहेत. पंढरपूरमध्ये शरद पवार आता दाखल झालेले आहेत. शरद पवारांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आता ते मंदिराच्या बाहेर पडत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते आणि शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार मोठ्या सभा देखील घेणार आहेत. शरद पवारांच्या आज महाराष्ट्रामध्ये दोन सभा आहेत. पाटणमध्ये शरद पवार सभा घेत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील आणि सोबतच शशिकांत शिंदे यांचा प्रचार आज शरद पवार करणार आहेत. त्याकरता मोठ्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. मात्र तुर्तास शरद पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हजेरी लावलेली आहे. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आता ते थोड्याच वेळात कदाचित विठ्ठलाचं दर्शन घेऊन ते आता रुक्मिणी माते दर्शन घ्यायला चाललेले आहेत. साहेब काय विठ्ठलाला काय मागितलं मागितलं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे महाराष्ट्रभर सध्या दौरे करतायत. आज देखील एक महत्वाचा दौरा पाटणमध्ये आयोजित करण्यात आला आहे शरद पवारांचा. आज महाविकास आघाडीचे दोन उमेदवार धैर्यशील मोहिते आणि शशिकांत शिंदे यांचा प्रचार करणार आहेत शरद पवार. त्याकरता मोठ्या प्रचारसभांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. आज पाटणमध्ये शरद पवारांच्या दोन सभा होतील. मात्र त्यापूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शरद पवार हे दर्शनाला पोहोचलेले आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेऊन झालंय. आता ते रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या वेगवेगळ्या भेटीगाठी राजकीय भेटीगाठी तर सुरूच आहेत. प्रचार दौरेही सुरू आहेत. मात्र त्या दरम्यान शरद पवारांनी आवर्जून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील आपली हजेरी लावली. त्यामुळे शरद पवार हे आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून रवाना होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाला शरद पवारांनी काय साकडं घातलंय असा प्रश्न माध्यमकर्मींनी विचारलाय. अर्थात शरद पवारांनी नेमकं काय साकडं घातलंय, त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे अनेक राजकीय जाणकार सुद्धा त्याची शक्यता वर्तवू शकत नाही. मात्र आता सध्या शरद पवार विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून रवाना होत आहेत.